या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्चा एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. करपट ढेकरा, छातीतील जळजळ, गॅस, ॲसिडिटी, पित्ताशय यामध्ये खडे होणे, अपचन यासारख्या सर्व समस्यांवर तात्काळ उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देणार आहे. गॅस, ॲसिडिटी यासारख्या गोष्टी बऱ्याच वेळेस होतात, याची नेमकी कारणं काय आहेत, कोणता आहार आपण घेतला पाहिजे, कोणता आहार आपण टाळला पाहिजेत आणि यासारख्या समस्या वेळोवेळी उद्भवू नये याकरता आपण नेमकं काय केलं पाहिजेत याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देणार आहे. मित्रांनो, यासारख्या समस्या उद्भवल्याच्यानंतर आपण ॲसिडिटीची गोळी घेतो, काही प्रमाणामध्ये सिरप घेतो, अनेक प्रकारचे चूर्ण घेतो, तरीसुद्धा ही समस्या कायमची बंद होत नाही, समूळ नष्ट होत नाही. याचे कारणं अनेक आहेत. आपली पचनक्षमता ही कमकुवत होत चाललेली आहे, आपलं जे लिव्हर आहे ते व्यवस्थित काम करत नाही आहे, या सर्व गोष्टी म्हणूनच वारंवार आपल्यासोबत होत आहेत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा, जेणेकरून आपल्याला या सर्व ज्या समस्या आहेत यावर कायमचा उपाय मिळेल. मित्रांनो, ढेकर येणे याला बर्पिंग किंवा बेल्चिंग असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस अशा प्रकारच्या करपट ढेकरा ह्यासारख्या सुरू राहतात आणि काही केल्या त्या बसत नाहीत. तर यासाठी आपण काय करायचं आहे, घरीच आपण एक अतिशय चांगल्या प्रकारचं चूर्ण बनवू शकता. या माध्यमातून तुम्हाला या सर्व समस्यापासून कायमची मुक्ती मिळू शकते. तर इथे आपण बघू शकता, ओवा आहे, जिरं आहे, बडीशोप आहे, काळं मीठ आहे आणि हिंग आहे. तर हे जे सर्व पदार्थ आहेत, हे पदार्थ पाहिल्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे सर्व पदार्थ ज्या काही पचनक्षमतेशी रिलेटेड समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी आहेत. पोटाचे जे काही आजार आहेत ते समूळ नष्ट करण्यासाठी आहे. तर काय करायचं आहे मित्रांनो, इथे बघू शकता, ओवा, ओवा आपण अर्धी वाटी घ्या, बडीशोप अर्धी वाटी घ्या, जिरं अर्धी वाटी घ्या आणि हे तिन्ही जे घटक आहेत याची पावडर बनवा आणि यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच काळं मीठ टाका, ज्याला सेंध नमक असं म्हटलं जातं ते टाका आणि अगदी चिमूटभर हिंग पावडर यामध्ये टाका आणि हे सर्व एकत्रित करा, चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि याचा वापर आपल्याला येथे करायचा आहे. तर ॲसिडिटी, गॅस, अपचन, पोटफुगी, पोटाचे विकार यासाठी हे आपण तयार केलेलं चूर्ण खूप परिणामकारक आहे. तर सतत ढेकरा काय येतात हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण घाईगडबडीमध्ये खातो, तेलकट खातो, मसालेदार खातो आणि दिवसभर खातही राहतो. त्याचबरोबर मांसाहार, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थाचे व्यसन, यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात. पोटात गॅस होतात, उभ्याने पाणी पितो, यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात. अपचन, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता यासारखे पोटाचे विकार झाल्यामुळे सुद्धा सतत आपल्याला ढेकरा येतात. त्यामुळे आपण जेवण करत असताना घाई करू नये, चावून चावून घास खावा. त्याचबरोबर जेवताना मधामध्ये कधीही पाणी पिऊ नये. जेवण झाल्याच्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावं आणि पाणी हे बसून नेहमी पिलं पाहिजेत. यामुळे यासारख्या समस्या ह्या आपल्याला होत असतात आणि हे आपण सर्व टाळणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर ॲसिडिटीकडे लक्ष दिलं नाही तर ही ॲसिडिटी हायपर ॲसिडिटीमध्ये कन्वर्ट होते, यानंतर पित्ताशयामध्ये खडे निर्माण होतात आणि हा त्रास दिवसेंदिवस खूप वाढून जातो आणि तुम्ही पाणी जरी पिलं तरी ते तुम्हाला पचत नाही, सारख्या उलट्या येतात की काय असं तुम्हाला वाटतं. त्यामुळे याकडे आपण लक्ष देणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी चांगला उपाय मी तुम्हाला दिलेला आहे, तो स्क्रीनवर आहे. तर काय करायचं आहे, रोज रात्री झोपण्याच्या अगोदर हे चूर्ण एक चम्मच घ्यायचं आहे आणि ते तुम्ही अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये टाकून पियायचं आहे. त्याचबरोबर सकाळी अंशापोटीसुद्धा हे चूर्ण एक चम्मच घ्यायचं आहे.
सतत हा उपाय तुम्ही करू शकता, यामुळे तुमच्या पोटाचे जेवढे काही विकार आहेत ते पूर्णपणे बरे होतील। गॅस, ॲसिडिटी, करपट, ढेकरा यापासून आपल्याला तात्काळ आराम मिळेल। त्याचबरोबर काही गोष्टी आपण वर्ज्य केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे, ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ, नॉनव्हेज सतत दिवसभर खात राहणे, खाल्ल्याच्यानंतर जेवल्याच्यानंतर झोपणे आणि जेवणाच्या मधात पाणी पिणे यासारख्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत। त्याचबरोबर मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, मांसाहार, हरभरा, मटर, बटाटा, कोबी, कॉफी, कोल्ड्रिंक्स, चहा आणि जे नशायुक्त पदार्थ आहेत, तंबाखू असेल, मद्य असेल, यासारख्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या शरीराचं संतुलन हे अबाधित राहील। जेवणामध्ये आपण नेहमी फायबरयुक्त पदार्थाचा वापर केला पाहिजे, सलॅड घेतले पाहिजेत, त्याचबरोबर दिवसातून काही आपण फळे खाल्ले पाहिजेत, नारळ पाणी पिलं पाहिजेत, कच्च्या भाजीपाल्याचं सेवन आपण केलं पाहिजेत, तळलेल्या पदार्थापासून आपण जास्तीत जास्त दूर राहिलं पाहिजेत, या गोष्टीकडे आपणसुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवणार नाहीत। तर या सर्व गोष्टीकडे आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं आणि आपली जर नियमावली ठेवली, कधी जेवायचं आहे, टाईम आपण एक ठरवला दिवसाचा, सकाळचा आणि संध्याकाळचा, त्याच वेळेस जेवणे, जेवल्याच्यानंतर शतपावली करणे, व्यायाम करणे, यासारख्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे। त्या माध्यमातूनच तुम्हाला या सर्व समस्यापासून कायमची मुक्ती ही मिळू शकते। हे जे मी चूर्ण आपल्याला दिलेलं आहे, हे चूर्ण आपल्या पोटासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे। यामुळे आपली पचनक्षमता ही वाढते, त्याचबरोबर पोटाचे कोणतेही विकार आपल्याला होत नाही। कारण जर आपण ॲसिडिटीच्या टॅबलेट्स घेतल्यात, सिरप घेतलं, तर यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या शरीरावरसुद्धा होत असतो आणि याची एक आपल्याला सवय लागते आणि आपण काही जरी खाल्लं तर आपल्याला लगेच ती गोळी घ्यावी लागते। त्यामुळे गोळ्या आपण टाळा आणि अशा प्रकारचं हे जे आयुर्वेदिक चूर्ण आहे याचा अवलंब आपण करा। हे नेहमीसाठी जरी आपण घेतलं तरी काही हरकत नाही, याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे आणि कायमस्वरूपी आपल्या पूर्ण लाईफमध्ये हे चूर्ण आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे, आपली पाचनक्षमता बढवण्यासाठी आणि इतर सर्व यासारख्या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी। तर हे चूर्ण अशा प्रकारे आपण घ्यायचं आहे आणि याचा वापर आपण नियमितपणे आपल्या सर्व कुटुंबातील व्यक्तींनी करावा, यासाठी आपणसुद्धा त्यांना माहिती द्यावी, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। धन्यवाद।